एका बाजूला गुजरातमध्ये भाजपला घवघवीत यश मिळालं तर हिमाचल प्रदेशची सत्ता भाजपच्या हातातून गेली आणि देशातील 5 राज्यातील पोटनिवडणुकीत भाजपचा सुपडा साफ झाला. काल अरविंद केजरीवाल यांनी भाजपची दिल्ली महापालिकेतील 15 वर्षांची सत्ता हिसकावून घेतली. म्हणजे भाजपला गुजरात सोडून सगळीकडे पराभवाचं तोंड पाहावं लागलं. हिमाचल प्रदेशात 68 जागांपैकी 40 जागा काँग्रेसने जिंकल्या, भाजपला 25 जागा भेटल्या तर 3 अपक्ष उमेदवार विजयी झाले. हिमाचल प्रदेशात काँग्रेस सहज सरकार बनवेल असं दिसत असलं तरी भाजप केंद्रातील यंत्रणा वापरून सरकार स्थापन करू शकतं. तर देशात 7 पोटनिवडणुका झाल्या, त्यापैकी केवळ 2 ठिकाणी भाजपचा विजय झाला. उत्तर प्रदेशच्या लोकसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाच्या उमेदवाराने भाजपच्या उमेदवाराचा जवळपास 3,00,000 मतांनी दारुण पराभव केला. याशिवाय छत्तीसगड, ओडिशा आणि राजस्थान मधील पोटनिवडणुकीत भाजपला पराभवाचं तोंड पाहावं लागलं. राजस्थानमध्ये काँग्रेसच्या अनिल शर्मा यांनी भाजपच्या अशोक कुमार यांचा 26,852 मतांनी पराभव केला. छत्तीसगडमध्ये काँग्रेसच्या सावित्री मांडवी यांनी भाजपच्या ब्रह्मानंद नेताम यांना 21,171 मतांनी पराभूत केलं. ओडिशामध्ये बिजू जनता दलाच्या वर्षा सिंग यांनी भाजपच्या प्रदीप पुरोहित यांचा 42,000 मतांनी पराभव केला.